नावाच्या वीज वितरण कंपनीतर्फे नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल देण्यात आले. या बिलाची वसुली करण्यासाठी आता महावितरण कंपनीकडून नोटीस बजावल्या जात आहेत व वीज ग्राहकांची जोडणी खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. या सर्व प्रकारांचा विरोध करीत सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अकोला परिमंडळाच्या मुख्यालय असलेल्या रतनलाल प्लॉट मधील विद्युत धरणाजवळ नोटीस पाडण्यात आल्या आणि अव्वाच्या सव्वा बिलासह नोटीसची होळी करण्यात आली. यापूर्वी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी आंदोलकांना सोबत चर्चा केली. त्यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण तर्फे बजावण्यात आलेल्या नोटीस परत घेण्याची व पुन्हा नोटीस न देण्यासंदर्भात विनंती केली. असे प्रकार आढळून आल्यास महावितरण अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आलाय. हे आंदोलन मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोटीस सुद्धा वाटले नाही आणि लाईन कापाच्या धौसा देत आहे लोकांना. लोक भीतीपोटी हे बिल भरत आणि अवाजवी बिल दिले. कोणत्या प्रकारे एवढं पोषण बिल आलं याचं कुठलं उत्तर नाही. फक्त फसवणूक हे पुन्हा नागरिकांची करत आहे. आम्ही आज इथे वीज बिल जाळून इथे याचा निषेध केलेला आहे आणि अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की अकोला शहरामध्ये नोटीस किंवा वीज बिल कापायला कोणता कर्मचारी आला तर याचे परिणाम खूप भयानक होणार आहे. खड्यान खड्याचं आंदोलन हे मनसे 100% चालू करणार आहे. एमसीएन न्यूज करिता प्रेमसागर वानखळे मनात्री.